नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 चिंटू रुसला चिंटू हसला या मुलाची गोष्ट यामध्ये दिलेली आहे। त्याचं प्रकट वाचन मुलांकडनं करून घ्यायचं। चला तर सुरू करूया। चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा, आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण छे चिंटू काही उठायचा नाही। शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पाळत शाळेत जायचा। विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले त्याला हसायची, चिडवायची, त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही। अनेकदा मुले चिंटू सोबत खेळत सुद्धा नसत, त्याला आपलाच राग यायचा, तो नाराज व्हायचा, तो स्वतःच रुसायचा, काय करावे याचाच एकटा विचार करत बसायचा। एक दिवस चिंटूला एकटा बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली। चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना ताई, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते। अरे एवढेच ना, हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू, ऐकशील ना माझं? ऋतुजा म्हणाली। चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना मी, सगळे सांग ना। ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचात जाऊन यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा। असे दररोज केले की सगळे तुझे मित्र होतील, चिंटूला हे मनोमन पटले। दुसरा दिवस उजाडला, कोणीही काहीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला। ऋतुजाताईने सांगितलेले सगळे त्याने केले, अभ्यासाला बसला, आई बाबांना आनंद झाला। शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले, चिंटू सुंदर दिसत होता, फारच खुशीत होता। चिंटू नाचतच शाळेत गेला, चिंटू भोवती मुले गोळा झाली। स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला। शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले, चिंटू आनंदाने हसू लागला। धन्यवाद।